ब्रतार माझा ग देवावानी त्याची अस्तुरी मी गरानी ब्रतार माझा ग देवावानी त्याची अस्तुरी मी गरानी राजग्रहात शोभते जशी विठ्ठल रखुमाई राजग्रहात शोभते जशी विठ्ठल रखुमाई माझी ओवी ऐकून सगळ्यांनीच टाळ्या वाजविल्या साहेबांनी टॉमी नावाचा कुत्रा पाळला होता तो आमचं कमीन मा साहेबांचं जास्त ऐकायचा घर कसं पुस्तकांनी भरून गेलं होतं नवीन घरातील पुस्तकांनी माझी सवत म्हणूनच जागा मिळवली होती यशवंताला मुकुंदला तर नवं घरच मिळालं होतं अशा तऱ्हेनं नवीन घरात आमचा संसारच फुलू लागला एकदा कार्यकर्त्याकडून समजलं की साहेब माळचा चौदार तळ्याचा सत्याग्रह करणार आहेत मी साहेबाला म्हणाले साहेब आम्ही भी येणार साहेब मला म्हणाले तिथं येऊन काय भाकरी भाजणार हाय मग मी आम्ही साहेबाला म्हणालो वेळ प्रसंगी आम्ही भाकऱ्या बी भाजू पण आम्ही येणारच पण साहेब गेले ना आमच्या परस्पर मारला सत्याग्रहाला तिथे म्हण लाटाकाट्यांचा हल्ला झाला दगडफेक झाली हे ऐकल्यावर तर माझी झोपच उडाली कार्यकर्त्यांनी येऊन सांगितलं की साहेबांच्या केसालाही धक्का लागला नाही साहेब सुखरूप आहेत त्यानंतर साहेब औरंगाबादला गेले असता तिथं तिथल्या तळ्यात हातपाय धुतले म्हणून तिथं बी साहेबांवर लाट्याकाट्यांचा हल्ला झाला पण तो बी हल्ला साहेबांनी पळवून लावला साहेबाच्या काळजीनं माझी तब्येत आणखीनच खालावत चालली होती त्या काळात निपाणीचे वराळे मास्तर आमच्या घरी आले माझी खाल्लेली तब्येत पाहून म्हणाले आई साहेबांना धारवडला घेऊन जाऊ का आणि साहेबांनाही त्यावेळी गोलमेज परिषदेला जायचं होतं मग साहेबांनी बी गोलमेज परिषदेला जायचं होतं म्हणून साहेबांनी परवानगी दिली आणि वराळे मास्तर सोबत आम्ही मुंबईला आलो मुंबईला आलो तर तिथं बघितलं तर तिथले मुलं वस्ती तिथं साहेबांच्या नेतृत्वाखाली एक वस्तीगृह चालत होतं आणि त्या वस्तीगृहातले मुलं लेकर उपाशीच होते आणि मी बघितलं मग मी वराळे मास्तरला म्हणाले वराळे मास्तर माझे हे दागिने घ्या आणि हे मोडा आणि लेकरांना खाया पायाचं सामान आणा पण वराळे मास्तर म्हणाले आणि साहेबांना जर कळालं तर मी आम्ही वराळे मास्तरला म्हणाले आणि साहेबाला जर कळालं तर लेकरं उपाशी आहेत तर वराळे मास्तरने माझ्या साहेबास सगळे दागिने मोडले आणि लेकराला खाया प्यायचं सामान आणलं मी आता सामानातून लेकरांचा स्वयंपाक केला आणि लेकरांना पोटभर खाऊ घातलं लेकरांनी पोटभर खाल्लं आणि लेकरं झोपी गेले लेकरांचं पोट भरलं लेकरांनी जेवण केलं पण माझंच पोट तिथं भरलं होतं एकदा काय झालं साहेब पुन्हा गोलमेज परिस्थितीवरून परत आले आम्ही बी मुंबईला परत गेलो मुंबईला आल्यानंतर बंदरावर लय गर्दी झाली होती बंदरावर लय कार्यकर्त्यांची गर्दी झाली आम्ही बी तिथं गेलो होतो आणि मग कार्यकर्त्याची गर्दी होती मग मी सगळ्यात शेवटी उभी होती सगळ्या कार्यकर्त्यांनी साहेबाला हार घातले आणि मी सगळ्यात शेवटी साहेबांना हार घातला पण तिथं जनता वृत्तपत्राचे संपादक तिथं सहस्त्रबुद्धी आले होते त्यांनी ते अचूक टिपलं आणि त्यांनी टिपलं त्यांनी मला विचारलं की आई साहेब तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सगळ्यात शेवटी हार का घातला आणि हार घालताना तुम्ही त्यांच्या तोंडाकडे न बघता पायाकडे का बघत होत्या मग तिथं एक सभा झाली त्या सभात मी उष्ण बळ आणून उत्तर दिलं त्या सभामध्ये मी सहस्त्रबुद्धीला म्हणाले की सहस्त्रबुद्धींनी मला प्रश्न विचारले होती त्या दोन प्रश्नाची उत्तरं मी सांगितली मी म्हणाले की माझ्या बंधू भगिनीनं तुम्हाला तर ठाऊकच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मी धर्मपत्नी साहेब मला मिळणारच आहेत पण साहेबांना तुम्हा सर्वांना हार घालू देणं हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि दुसरा प्रश्न म्हणजे हार घालताना मी साहेबांच्या पायाकडे न तोंडाकडे न पाहता पायाकडे बघत होती कारण साहेबांनी जे समाज उद्धाराचं कंकण आपल्या हातात घेतलं आहे त्या कंकणाला माझी दृष्टी लागू नये म्हणून मी साहेबांच्या पायाकडे बघत होती माझ्या उत्तराने सगळ्यांचं समाधान झालं राजरत्न पोटात होता तेव्हा मला टीबीचा आजार सांगितला होता डॉक्टरांनी साहेब म्हणायचे डॉक्टरांना काय बी करा पण माझ्या रामाला वाचवा पण डॉक्टर एकच म्हणायचे की उपवाशीपोटी राहिल्यामुळे आजार खूप वाढलाय आम्ही एक आता काही करू शकत नाही साहेब लय रडायचं पण माझी एक इच्छा असायची मी साहेबांना म्हणायची साहेब मला भरल्या कपाळानं जायचंय असं म्हणलं की साहेब माझ्या तोंडावर हात ठेवायचं मांडीवर डोकं घेऊन रडायचं मला बी लय गप्पा मारायच्या होत्या अहो साहेब तुम्ही मला काय दिलं नाही म्हणून माझी काय बी तक्रार नाही साहेब
उलट तुमच्यासारख्या तुपणाला साथ द्यायला मी कुठं कमी पडले असल तर मला माफ करा साहेब. या जगात कोणत्या बाईला एवढं भाग्य मिळाले सांगा ना, जे भाग्य तुम्ही मला दिलं. अहो साहेब, 9 कोटी दिनदलताची माता मी झाले, सांगा ना एवढं भाग्य कोणत्या नारीला मिळाले. साहेब तुम्ही रडू नका, मला काय बी दुःख नाही, मी लय आनंदात आहे. तुमच्यासोबत लग्न झालं त्याचा मला लय अभिमान आहे. दुःखाचे आलंगर घालताना आणि भीमरावाची पत्नी आहे हे सांगताना मला लय गर्व वाटतो साहेब. साहेब रडत होते, साहेबांनी मला औषध पाजलं. त्या दिवशी घरात कोणीच काय खाल्लं नव्हतं, कारण मी शेवटचा निरोप देणार होते. साहेबांनी मला खाऊ घातलं, पण घास मला काही गिळत नव्हता. कोपऱ्यामध्ये बसलेला यशवंतला मी बघितलं, यशवंत माझ्याजवळ आला. साहेबांनी मी यशवंताला एक घास खाऊ घातला, तो पहिला आणि शेवटचा घास होता. आम्ही आमच्या लेकराला मिळून खाऊ घातलेला. मला लई बोलायचं होतं, पण माझी ताकद संपली होती. मला अंधारी आली, साहेबांचे शब्द माझ्या डोक्यात फिरत होते. मला साहेबांना बोलावं वाटत होतं, पण माझी जीभच धडपडत होती. पण माझी वाचा गेली होती, मला बोलता येईना, पण साहेबांचे शब्द सारखे हमरत होते. साहेब म्हणत होते, उभ्या वादळात साथ दिलीस गरमा, आणि कठोर काळ काळालाही हृदयात सामून घेतस, आणि आता एकटीच चाललीस का रामू का? आयुष्यभर सुख मिळालं नाही म्हणून का? तुझ्या पोटचे गोळे या दीनदलितांसाठी मातीत गेले म्हणून का? आयुष्यभर तुला उपाशी आणि अनाथच मरावं लागते म्हणून? नको रामा, रामू मला सोडून जाऊ नको, मला तुझी गरज आहे, मला तुझी साथ हवी आहे. नाही मोकळून सागर रडत होता. मला शेवटच्या आंघोळीची गरज नव्हती हो, कारण मी साहेबांच्या डोळ्यातल्या आसवांनीच मी न्याहून निघत होती आणि आनंदात न्याहून निघत होती. मर्दाचा मर्द, बुद्ध उपासक, करोडांचा महासागर, दयावान, युगायुगांना भेगा पाडणारा, युगालाही लाथा मारणारा युगंधर मी रडताना पाहत होते. मी सूर्याला रडताना पाहत होती. मी बॅरिस्टर, मी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांना, माझ्या साहेबांना रडताना पाहत होते. वाटलं मला हे वाटलं हो की थोडा हात वर करून साहेबांचं डोळं पुसावं. मी हात सुद्धा पुढं केला, पण माझा हात फेकल्या पानासारखा गळून पडला. फेकल्या पानासारखा गळून पडला आणि मनातून शेवटची हाक आली, साहेब साहेब माझ साहेब. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा. धन्यवाद.